घटक का असावा, माझा उद्देश त्यांनी उल्लेख केला, हा घटकचा आत्मा आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आत्मा हा कायम राहतो. हा कायम राहणारा आत्मा तुम्हाला सोडणार नाही, कारण तो कायम त्या ठिकाणी राहणार आहे. एखाद्या संस्थेला, एखाद्या व्यक्तीला, व्यक्ती समूहाला त्यांची पार्श्वभूमी नकली आहे हे प्रधानमंत्र्यांनी बोलायचं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष ज्यांचा पाठी तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादानं देशाच्या लोकसभेमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याची संधी ज्या आज सरकारने आपण दिली, हे अशी विजयी खासदार सन्माननीय व्यासपीठ आणि हजारोच्या संख्येनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आणि विशेषतः आंबेडकर आणि परिसराचे आपण सगळे बंधू बघितले. आजचा दिवस हा पक्षाचा वर्धापन दिवस आहे. सुदैवानं हा आनंद साजरा करण्याच्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेनं काल झालेल्या निवडणुकीमध्ये 10 पैकी 8 जागा निवडून देऊन या वर्धापन दिनाला एक अतिशय उत्तम प्रकारची साथ दिली. 25 वर्षाच्या पूर्वी या पक्षाची आपण स्थापना केली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जायचं हे ठरवलं, पण भाग्य असं पक्ष स्थापन केला आणि 3 महिन्याच्या आत महाराष्ट्राच्या सत्तेच्या राजकारणामध्ये प्रभावीपणानं काम करण्याची संधी महाराष्ट्राच्या जनतेनं या राष्ट्रवादी काँग्रेसला दिली. आणि तेव्हापासून जवळपास 17-18 वर्ष सतत महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची संधी दिली. एवढंच नव्हे, महाराष्ट्राच्या बरोबर केंद्र सरकारमध्ये सुद्धा काम करण्याची संधी दिली आणि केंद्राचं जे सरकार होतं त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा वाटासुद्धा अत्यंत मोलाचा होता. आणि म्हणून हा दिवस रौप्य महोत्सवाचा साजरा करायचा असेल त्या अहिल्यानगराची ओळख या ठिकाणी केली. याचा इतिहास जयंतस्वामी आपल्या भाषणात सांगितला. अहिल्यादेवी होळकरांचं कर्तृत्व, त्यांची दृष्टी, त्यांचं प्रशासन कौशल्य हा कुणाला अभिमान असणारा विषय आहे. पण अहिल्याबाईंची ही जी बाजू आहे तशी या अहिल्यानगर किंवा जुन्या अहमदनगर याची एक दुसरी बाजू आहे. आणि ती दुसरी बाजू देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची आहे. याच अहमदनगरला, अहिल्यानगरला 1942 साली 8 ऑगस्टला एक महत्त्वाचा कार्यक्रम गांधीजींच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये झाला. ऑगस्ट क्रांती मैदानावर काँग्रेस पक्षाची कार्यकारिणी होती आणि महात्मा गांधींनी शौर्य भारत म्हणून घोषणा केली. महात्मा गांधींना इंग्रजांनी अटक केली
आणि पुण्याच्या आगा खान सर्व्हिसमध्ये त्यांना नेऊन ठेवलं. पण काँग्रेसची कार्यकारिणी त्या ठिकाणी होती, त्याच्यामध्ये जवाहरलाल नेहरू होते, मौलाना आझाद होते, राजेंद्र प्रसाद होते, अनेक महत्वाचे नेते होते. इंग्रजांनी या कार्यकारिणीच्या सदस्यांना, या नेत्यांना अटक केली आणि अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये त्या ठिकाणी आणून ठेवलं. या किल्ल्यामध्ये एक महत्वाची गोष्ट घडली, आणि ती पंडित जवाहरलाल नेहरूंच्याकडून. पंडितजींनी त्यांचं या किल्ल्यामध्ये वास्तव असताना डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचा एक ग्रंथ, या देशाचा सर्वण इतिहास जो जगमान्य झाला, त्याचं लिखाण याच अहमदनगरमध्ये या किल्ल्यामध्ये त्या काळामध्ये हे झालेलं होतं. अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील. स्वातंत्र्य लढ्यामध्ये इथे अनेक लोक सहभागी झाले आणि त्यांची यालिका ही जर आपण करायची ठेवली तर हजारो लोकांची नावं घ्यावी लागतील. पण दोन नावं हे मला विसरून चालणार नाही. एक अच्युतराव फतकरदन आणि रावसाहेब फतकरदन काँग्रेस कार्यकारिणीचे गांधीजींच्या बरोबरचे सहकारी, ते याच अहमदनगरमध्ये किंवा अहिल्यानगरमधून पुढे आले आणि देशाच्या स्वातंत्र्यामध्ये त्यांनी फार उठी ही आज त्या ठिकाणी काम केली. आणि म्हणून अशा नगरीत आपण जमलो, रौफ्य महत्वाच्यासाठी जमलो. स्वातंत्र्याच्या आधीचे प्रश्न हे वेगळे होते, आता वेगळे प्रश्न. आता प्रश्न असेल आज काय बघतो आपण, प्रधानमंत्र्यांनी शपथ घेतली, मोदींनी, पण शपथ घेण्याच्या पूर्वी त्यांना या देशाचा मॅन्डेट होता, देशाच्या जनतेने त्यांना सहमती दाखवली होती, त्यांचं बहुमत नव्हतं, तेलगु देश आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांची मदत घेतली, त्यामुळे आज त्यांचं त्या ठिकाणी राज्य झालेलं. आजचं जे सरकार आहे हे वेगळं सरकार आहे. तुम्हाला आठवत असेल या निवडणुकीच्या काळामध्ये मोदी जाईल त्या ठिकाणी भारताचं सरकार कधी म्हणत नव्हते, मोदी सरकार, मोदी गॅरंटी. आजची मोदी गॅरंटी राहिली नाही, आजचे मोदी सरकार राहिले नाही. आज तुम्ही लोकांनी तुमच्या लोकशाहीच्या मताच्या अधिकाराच्या जोरावर मोदींना सांगावं लागलं की हे मोदी सरकार नाही, हे इंडिया गव्हर्नमेंट आहे, हे भारत सरकार आहे. आज त्यांनी वेगळी भूमिका घेतली आणि ते केवळ तुम्हा सगळ्यांच्या मदतीनं. ठीक आहे, त्यांनी काय केलं, आपण पुढे जायचं. हे जात असताना नवीन एक कर्तृत्वांची भूमिका असायची, जनतेचं समर्थन मिळवायचं. आणि महाराष्ट्रात फक्त सांगायचं झालं तर महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड या तीन राज्यामध्ये 3 महिन्यांनी निवडणुका आहेत. त्या निवडणुकीमध्ये आपल्याला कष्ट करायचे आहेत आणि त्या ठिकाणी सरकार आणायचं आहे आणि ते सरकार आणून लोकांना एक प्रकारचा विश्वास द्यायचा. मोदी साहेबांचा प्रचार हा मी काही सांगण्याची आवश्यकता नाही. प्रधानमंत्री पदावर बसलेली व्यक्ती निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने प्रयत्न करते, प्रधानमंत्री ह्या कुठल्या एका पक्षाचा नसतो, तो देशाचा असतो. अपेक्षा अशी असते की देशाच्या प्रधानमंत्री देशाचा
देशाच्या सर्व जाती धर्म भाषा या घटकांचा विचार केला पाहिजे. पण हे करायला मोदी विसरले असं मला वाटत नाही. त्यांचे मुद्दाम केले कारण त्यांची विचारधारा ते होती. काय त्यांनी सांगितलं? अल्पसंख्याक हा देशाचा एक महत्त्वाचा वर्ग आहे. तो मुस्लिम असेल, तो ख्रिश्चन असेल, तो शीख असेल, तो फारसी असेल, तो कुठल्या जाती जमातीचा असेल. आज या लोकांच्यासाठी एक प्रकारचा विश्वास देण्याची कामगिरी ही राज्यकर्त्यांना करावी लागते. पण मोदी हे करण्याच्यासाठी कमी पाहिजे. त्यांनी भाषण केलं एके ठिकाणी. काय त्यांनी भाषण केलं? एका ठिकाणी भाषण करत असताना त्यांनी सांगितलं की या देशामध्ये ज्यांच्या घरात मुलं जास्त जन्माला येतात असा एक वर्ग आहे. याचा अर्थ त्यांना या देशाच्या मुस्लिम समाजाच्या उद्देश बोलायचं होतं हे स्पष्ट होतं. आणि म्हणजे काय ते म्हणजे की उद्या त्याला यांच्या हातात सत्ता गेली तर तुमच्या घराच्या भगिनीचं मंगळसूत्राचे काढून घेतली कधी घडले असतं या देशात. त्यांनी हे सांगितलं एका शेतकऱ्यांच्या मीटिंगमध्ये की उद्या साहेब यांच्या हातात सत्ता आली तुमच्याकडे दोन म्हशी असतील त्याची एक म्हशी काढून घेतली. काय बोलायचं? प्रधानमंत्र्यांनी हे बोलायचं? प्रधानमंत्र्यांनी या प्रकारची चर्चा करायची? पण त्याचं तारतम्य पाळण्याच्या संबंधीच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा मोदी साहेबांनी पाळली नाही ही गोष्ट विसरून चालणार नाही. राजकीय पक्ष आम्ही एकमेकाच्या टीका करतो पण टीका करताना सुद्धा काही मर्यादा ठेवतो. काय बोलले मोदी? माझ्या बाबतीत बोलले. माझ्या बाबतीत त्यांनी म्हणाले की भटकत काय भटकता असवा. माझ्याबद्दल त्यांनी उल्लेख केला हा भटकता आत्मा आहे. एका दृष्टीने उभं राहिलं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आत्मा हा कायम राहतो. हा कायम राहणारा आत्मा तुम्हाला सोडणार नाही कारण तो कायमच्या ठिकाणी राहणार आहे. त्यांनी उल्लेख केला शिवसेनेच्या संदर्भात. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची निर्मिती केली. त्यांनी राज्य केलं. मराठी माणसाचा आत्मविश्वास वाढला आणि त्याचा उजेड करत असताना ही नकली बापाची संघटना. हे बोललं काही शोभतं? एखाद्या संस्थेला एखाद्या व्यक्तीला व्यक्ती समोरला त्यांची पार्श्वभूमी नकली आहे हे प्रधानमंत्र्यांनी बोलायचं? याचा अर्थ हा आहे की त्यांना तारतम्य राहिलेलं नाही. सत्ता हातात येते त्या सत्तेचं समर्थन करणं त्यावर सत्ता जर मिळायची शक्यता नसली तर माणूस लेफाम आणि अस्वस्थ कसा होतो त्या प्रकारची स्थिती त्यांनी या ठिकाणी राहिली. ठीक आहे, त्यांच्याकडून झालं आपण ते विसरूया. आपण नव्या विचारांना जाऊया. आपण हा देश कसा प्रगतीच्या रस्त्यावर न्यायचा त्याचा विचार आपण करूया. आणि ते करण्याच्यासाठी अनेक गोष्टी आपल्याला करावं लागेल. संघटना मजबूत करावा लागेल. समाजातला दलित वर्ग आहे, अल्पसंख्याक वर्ग आहे, महिलांचा वर्ग आहे, छोटे मोठे घटक आहेत त्यांच्या हिताची जपणूक ही करण्याच्या संबंधीची खबरदारी आपल्या सगळ्यांना घ्यायची आहे. आणि हे करणारा पक्ष कोणता तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. हा इतिहास निर्माण करायचा आहे. आज या ठिकाणी सांगायचं अनेक गोष्टी सांगतायची. निवडणुका यायची, त्या निवडणुकीला आपण सामोरं जाऊ, लोकांना बोलवून देऊ, त्यांना आत्मविश्वास देऊ आणि मनापासून त्यांची सेवा करण्याच्या संबंधीचं वचन त्यांना देऊ आणि त्या वचनाच्यामधून आपल्याला पुढं जायचं आहे. प्रश्न काढतील सुदैवानं
या देशात फिरलो. मोदी सरकारची फस्ट जे काढली त्या फसण्याला फारसं लोक महत्त्व देते. निवडणुका अथवा तुम्ही निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली त्या लोकांची चर्चा अशी होती की राम मंदिराचा प्रश्न हा महत्त्वाचा होईल. आज काय दिसतं? मंदिर बांधलं, आनंद. उद्या मी अयोध्येला गेलो तर मंदिरात जाईन, त्या ठिकाणी रामाचा सन्मान ठेवीन. पण राजकारणासाठी मी कधी वापर करणार नाही. आणि ते चुकीचं काम राजकारणाच्यासाठी मोदींनी केलं त्याची नोंद अयोध्येच्या जनतेने केली. राम मंदिराचं स्मरण करून त्या ठिकाणी मोदींचा उमेदवार जो होता त्याचा 100% पराभव अयोध्येच्या जनतेने केला ह्या इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि त्यामुळं आता त्याचा फारसा विचार करायचा नाही. तुम्ही चांगले लोक निवडून दिले. इथं 8 जणांचा परिचय तुम्हाला करून दिला. याची प्रत्येक व्यक्ती ही लोकांच्या सुखदुःखाशी संघर्ष होणार आहे. मी तुम्हाला खात्री देतो या पक्षाचा नेता म्हणून हे आमचे सगळे खासदार दिल्लीमध्ये जातील, तुमच्या प्रश्नाच्यासाठी सतत जागरूक राहतील. नवीन काही लोक आहेत त्यासाठी त्यांना काही मार्गदर्शन हवं असेल तर त्या ठिकाणी मी काही दिवस आहे. मला आता यंदाच्या वर्षी पार्लमेंट आणि विधानसभा इथं जाऊन 56 वर्ष पूर्ण होत आहे. आणखीन किती वर्ष आहे? 56 वर्ष. एकाही दिवसाची सुट्टी नाही असं काम महाराष्ट्राच्या जनतेनं माझ्या सोपवलं. त्यामुळं मला जे काही या संबंधीचं ज्ञान असेल ते या 8 जणांच्या मागं कायमचं राहील आणि त्यांच्या मार्फत आज त्या ठिकाणी काम करून दिलं. सुदैवानं सुफिया आणि कोरे साहेब हे दोन्ही अनुभवी सदस्य आहेत. सुफियाची 4वी टर्म आहे, कोरे साहेबांची 2री टर्म आहे. आणि संसदपटू म्हणून संसद संदर्भातला सन्मान हा या दोघांना मिळालेला. त्या दोघांची मदत या नव्या सदस्यांना होईल आणि त्यांच्यामार्फत तुमच्या जिल्ह्याचे, तुमच्या मतदारसंघाचे, तुमच्या राज्याचे जे जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील ते प्रभावीपणे आज त्या ठिकाणी मांडले जातील. आणि म्हणून हे 8ही लोक माझ्या दृष्टीनं छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान हे जे बनलं होतं तसं हे महाराष्ट्राच्या जनतेचे अष्टप्रधान महाराष्ट्राच्या हिताची जपणूक करते याची खात्री मी देतो. असा हा सवन सोहळा आयोजित करण्याच्यासाठी नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी त्याचे सगळे नेते आणि विशेषतः ते मोठ्या मताने त्यांना निवडून दिलं ते आपले खासदार निलजी या सगळ्यांना त्याचं श्रेय देतं. खरं सांगायचं म्हणजे निलेश लोकसभेत आल्याच्या नंतर मला काळजी एकाच गोष्टीची आहे की जे आमचे सभासद आहेत ते सगळे जुने सभासद आहेत त्यांना पार्लमेंटमध्ये सगळेजण नक्की विचारतील की हा कोण गजे या ठिकाणी आणला हा खासदार. आणि तिथं भाषण करायला त्यांना मी सांगितलं तिथं मराठीतसुद्धा बोलता येतं. निवडणुकीच्या काळामध्ये कुणीतरी म्हणत असत की इंग्रजीत का नाही बोलला, इंग्रजीत बोलायला लागतं असं नाही. तुम्ही हिंदीत बोलू शकता, तुम्ही मातृभाषेत बोलू शकता, मराठीमध्ये बोलू शकता. आणि एकदा का माई हातात आला तर निलजी मराठीमध्ये काय बोलते याचा भरोसा नाही आणि त्याच्याबद्दल काही कमतरता भरणार नाही. त्यांना मोठ्या मतांचं निवडून दिलं. वगैरे गुरुंच्या सारखा आदिवासी समाजाचा एक शिक्षक अत्यंत साधा आज जनतेनं मोठ्या मताने निवडून दिला. मी नाशिक जिल्ह्याच्या जनतेचं, इंदोरीच्या भागातल्या जनतेचं,
मी अंतःकरणापासून आभार मानतो आणि हे आमचे साई सरदार तुम्हा सगळ्यांची सेवा चांगल्या रीतीने करतील अशा स्वतःची अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो. त्यासाठी यांना खासदारकी देण्याच्यासाठी जनतेचा पाठिंबा तसा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता रात्रीचा दिवस करून जयंत फाट्यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मेहनत त्यांनी केली त्या सगळ्याची नोंद ही आम्ही कायम घेऊ एवढीच खात्री या ठिकाणी देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.